पूरग्रस्तांना मदत कार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरला 4 जुलै रोजी झालेल्या अपघातात हुतात्म प्राप्त झालेले फ्लाईट सार्जंट राजेंद्र यशवंत गुजर यांच्या पार्थिवावर पालवणी जांभुळकर येथील स्मशानभूमीत लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांना मदत कार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरला 4 जुलै रोजी अपघात झाला होता. या अपघातामध्ये फ्लाईट सार्जंट राजेंद्र यशवंत गुजर यांना हुतात्म्या प्राप्त झाले. या अपघातानंतर तब्बल 4 दिवसाच्या शोधकार्यानंतर शनिवारी रात्री बेपत्ता असलेल्या राजेंद्र यांचा मृतदेह सापडला. त्यांचे पार्थिव 3 दिवसानंतर तेजपूर येथून मुंबई येथे आणण्यात आले. तेथून भारतीय हवाई दलाच्या वाहनाने त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर हवाई दलाचा ताफा शहीद जवान राजेंद्र गुजर यांचा मृतदेह घेऊन मंडणगड येथे रवाना झाला. राजेंद्र यांच्या मृतदेहाचे अंतिम दर्शन त्यांचे आई वडील व तालुकावासियांनी घेतले. त्यानंतर अमर रहे राजेंद्र गुजर अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देत हजारोंच्या संख्येने महिला अबाल वृद्धांसह उपस्थित असलेल्या मंडणगड तालुकावासियांनी श्राश्रूपूर्ण नयनाने शहीद राजेंद्र यांना अखेरचा निरोप दिला. कोकण लाईव्ह साठी निसार शेख चिपळूण. Fight for it! Face it!